एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। साकुर इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यामध्ये नववधूची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधनं करण्यात आली आहे। नववधूला माहेरच्या मंडळींनी खास सरप्राईज दिलाय। अंजली दंडवते असं नववधूचं नाव असून साकुरी ते शिरूर तालुक्यातील धानोरे अशा या हवाई सफरीचा सुखद धक्का अंजलीला तिच्या कुटुंबियांनी दिलाय। शिर्डीजवळील साकुरी इथल्या शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये दंडवते आणि डफळे परिवाराचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता। दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयाच्या समोरील मैदानामध्ये उतरलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। मात्र जेव्हा नववधूची पाठवणी या हेलिकॉप्टरनं होणार असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आणि सर्वांनी नववधूला मिळालेल्या अनोख्या भेटीचं कौतुकही वाटलं। दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत। मुलगा आणि मुलगी भेद नको असा संदेश देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचं दंडवते परिवारानं सांगितलंय। सचिन बनसोडे, एम न्यूज, शिर्डी। आमच्या घरामध्ये मुलीसाठी पहिलं स्थान आहे। मुलीचा जन्म हा सगळ्यांना महत्वाचा आहे। घरासाठीच काय समाजासाठी मुलगी महत्वाची आहे। एका घरासाठी नाही तर ती दोन घरांसाठी महत्वाची असते। त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली। जी माझी पहिल्यापासून इच्छा होती ती पूर्ण केली आहे त्यांनी। दंडवते परिवार हा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील परिवार आहे माताचा म्हणजे, आणि शेतकरी वर्ग आहे सर टोटल माझे। त्या कुटुंबातील आज एक कन्या आमच्याकडे पुण्यामध्ये येणार आहे। त्यांचे म्हणजे मी ऋण मानू शकतो म्हणजे बोलता येणार शब्द नाही माझे। की मुलगा आणि मुलगी असं आम्ही कुठेही भेद मानत नाही। मुलावर जेवढा खर्च होतो त्याच प्रमाणात आम्ही मुलींसाठी तेवढाच खर्च करतो। आम्ही मुख्यतः शेतीवर अवलंबून असलेलं आमचं संपूर्ण कुटुंब आहे आणि एक प्रगतिशील शेतकरी आणि कष्टाने त्या शेतीतून जे उत्पन्न मिळवलं आणि आमचे जे मुलगी ज्या ठिकाणी दिली डफळे सरकार धानोरे तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ते खूप हौशी पाहुणे आम्हाला मिळाले। आमचे जावई ते पण अगदी प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या हौशेखातर मुंबई येथून हेलिकॉप्टर जे मुलगा आणि मुलगी जाण्यासाठी त्यांनी अरेंज केलं। स्पंदन महाराष्ट्राचे।